उदक म्हणता. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशी आसा सगळी तुम्ही? आय होप सो तुम्ही सगळी बरी असतील आणि सगळी बरी असपाक जाय. आम्ही बीन बरी आसा. आणि आज असा सेकंड डे, तर सेकंड डे म्हटलं ना आमचं, एक तर हंगसर पाऊस बी चालू असा भरपूर, बाहेर सरपाक बी चान्स ना. आताय बीन पाऊस पडता हंगसर, आणि आमची सकाळच्यान लाईट सुद्धा ना, काळोख काळोख काळोख. सो आम्ही रेडी बीन झाली, आणि अजून नैवेद्य बीन आमचं जांग ना, सेम प्रॉब्लम लाईट ना, त्याका लागून अजून नैवेद्य एक जांग ना. आणि घरात सुद्धा कोण ना, सगळे चिल्लर पार्टी आमची गेली लाईट ना म्हणून. नको देवांची हाय करू मग सगळ्या. हाय. आणि बाई दोघं हंगसर असत, हाय करते. ए डोल हाय कर मग. सो आम्ही बाहेर येले सध्या, आणि आता आम्ही रांगोळी घालतली, हांव आणि रितिका. सो ती नाही तुमका फुडे पोहून गावतली कशी किती रांगोळी बीन घालता ती. आणि त्याच्या मागीर पोया नैवेद्य बीन. नैवेद्य म्हटल्यार भरपूरशे किती असता गोड बीन. सो ते सगळे आम्ही बसतली हॉलान खावपाक. आणि पाऊस पडता न्हू गो देवांची खूप, भरपूर पाऊस पडता आयज. हो बाय, पावसान काळोख केला. आणि घरांना सगळीकडे काळोख आहा, सोडून गणपती असा पया थंय बरो उजेड असा सामको. सो चला रांगोळी कशी किती घालता ना ती दाखयता. आणि गडगड बी स्टार्ट असा हंगसर. सगळे हय विचारलेले हय. सो चला घरान या आणि रांगोळी घालून घेऊया. ओपन ओपन दिसताले ना मधी जाऊन द. बरं दिसता ना बाबूच्या आता पडत. बाबून एक वर्ष लहान होते. बरी बल्ला बे. गणपती सकल काढी ना पाय लागता ना. ना पोंग नाही बरे पोंगूच ना आला. नाही पहिले परमनंट न ती सगळ्यांनी
सो गाईज ऑलमोस्ट माझी पूजा बीन झाली. आता चहा घेतले आणि मागीर नैवेद्य खातले. आणि भरपूर नाही बाहेर पाऊस पडता, आवाज येतात असतं तुम्हाला. आणि आईज नैवेद्य हो कुर्ता घालता. सो तुमका मागीर पॉसिबल झालेलं दाखयता. आणि लायट येयली आमची, लायट येता वयता सामकी. सो बरी रांगोळी घातल्या, प्रॉपर म्हणटा ते बरो दिसता म्हूण. आणि हॅरिकॅन भितर भितर उरता न्हू तो, भायर वचूंक चान्स ना. बरं तर बरं बरं तर हॅरी आमचा चला तर चहा घेता. तर काय चला चहा बीन घेता आणि मेळटा तुमकां. काकी आता चल 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 काकी इल्ले इल्ले वाण दाखयता जाय जाल्यार मागीर घेवन. आईज तू काय केला? मी गवन भाजी करून तर काय ऑलमोस्ट नाही. आता नैवेद्य खावपाक स्टार्ट केला, दोन झाली आणि कोणूच नसले नाही घरात. ताका लागून नैवेद्य लेट झालो खावपाक. आता सगळी जणां नैवेद्य खावपाक बसल्या भायर. त्याच्या मागीर आम्ही बसतली सगळी बायलां. सध्या भुरगीं आणि दादल्या बसले. फोनू हाडटा दिसता कोणाचे. आणि हांगसर हांगसर मम्मी आणि काकी बसले. बाहेर पाऊस पडटा तरी गरमी येता ना. इतलो पाऊस पडटा ना बाहेर. एक तर आमची लाईट ना सारखी प्रॉपर, ताका लागून नैवेद्य सुद्धा आमचो लेट झालो. नाल्या 11 बी म्हटल्या आमचो नैवेद्य जाता. आम्ही नाही डायरेक्ट जेवूया. आता आम्ही नाही नैवेद्य खाल्ल्यात खाल्लो डायरेक्ट नाही जेवपाची, कारण ऑलरेडी दोन झाले नाही. सो नैवेद्य जर खाल्लं तर जेवपाक परत लेट जाता. सो जेवतानाच खाल्ल्या बरं आम्ही इल्लोसो घेऊन. सो जेवतानाच इल्लोसो घेऊन आणि खावपाचो. घे डोलू घे ह्या सायडी घे. बस हाय कर सगळ्यांक. तोंडान बोर्ड किदे आमचो भाई डोलू. आमचो डोलू आमचे डोलू डोलू भाई आमचो बोलो होतो. दिगो कॅमेरा कुठ पैसा दी. कॅमेरा येतो. तर गाईज आम्ही जेवली बीन आणि व्हिडिओ शूट करूकच ना हवे. आता ब्लॉग कंटिन्यू करता आणि ऑलमोस्ट 6 झाली सांच्या टायमार. सो पूजा बीन करूंक जाय, म्हणजे सांच्या टायमार जे पूजा करतात ना ते करूंक जाय. पडशीत तू. हा सो ती आता करतली आणि हे पाहिजे म्हणजे काकाचे चेडू डोलू.
देवी जाते भरपूर खाल्ले दिसतात. सो आता विचार भरली सांच्या टायमार आणि त्याच्या मागे आरती असतल्या. आरती जशी काल आम्ही केलंय त्यांच्या घरात तशात असतल्या आमच्या आणि याच्या गजाली पाहिजे. आणि आयच नाही चल शूट करून पाहूकच ना, खो ना खूप बिझी उरले हा त्या लागून ब्लॉग म्हणतात तसं कंटिन्यू करूकच ना. आणि मम्मी नाहीच दुसरी साडी नसल्या ती बी दाखवतले तुमका. 5 दिवसांनी 5 डोलूचे कपडे दाखव गो डोलू, सगळ्यां कपडे दाखव असतरी तुका सगळी हा पायांग घुसपण कसलो कलर तू म्हाका कसलो कलर तुझा कलर कसला कसलो कलर ब्लॅक कलर कसला फोक हाडू ना फोक कसला हाडला तू सांग फोक कसला हाडला सुरसुरी बीन हाडूंक ना कसली म्हाका द्या पॅन्ट फाल्यां घालपा फाल्यां द्या म्हाका एक दीस घालपा परवा म्हाका द्या पॅन आनी टी शर्ट आनी कॅमेराचेर पयली पळयता. आता आमच्या बरोबर चहा घेता मग तर पूजा बीन करतली आणि मागीर सदां सारखी सांजे टायमार चहा असता ती पितली. सो चला सांजे टायमार जी पूजा करता ना ती करून घेऊया आणि त्याच्या मागीर रोखडे आरती येतले नको नाही फुगडी घालतले आम्ही ना गो सगळी जाणा आरती फुगडी घालतात. कालच्या विडिओन तर तुम्ही पळयत असतले चिल्लर पार्टी आमची सगळी फुगडी घालता. सो पोया पॉसिबल जाल्या आयज आमी सुद्धा घालतली. आणि या फोड आमगेर भजन बी नासतले कारण कजन आजो एक्सपायर झाला नाही त्याका लागून या वर्षा भजन बीन तसले काय ना. सो चला पूजा करून घेऊया. मातशें बसता तर गाईज पूजा बीन झाली सांजच्या टायमाची आणि आता आरती काय अजून येऊंक ना आकाश बीन गेला दुसऱ्या काकागेर आरती करपाक. सो पोवया आणि आता नाही रिलेटिव्ह येवपाक सुद्धा स्टार्ट जातले. आयज सेकंड डे नाही सो फाल्यां परवा बीन येवपाक स्टार्ट जातले आणि ह्या 4-5 दिसांक नाही म्हाका कोणागेर गणपती पोवपाक वचून गावना कारण आमगेर कोणूय येता नाही ताका लागून. सो हांव गेले जाल्यार 6 दिसा वयताले बट ह्या फावट 6 दिसाय पॉसिबल ना कारण आमचे देवी आसा ताका लागून गेले जाल्यार 7 दिसा आणि संजय बीन पोवया केन्ना येता तो. सो आणि पोंग जाय आता कोण म्हणजे तर आयज ना भरपूरशे रिलेटिव्ह येऊन सुद्धा गेले थोड्यांक हांवें कॅप्चर करूंक ना सकाळच्यान लायट नासली ना ताका लागून म्हाका कॅप्चर करूंक गावकूच ना. सो मातशें बसलां गरमी जाता सामकी घे जायती घे तू तुका जायती घे उरल्यात तुका चड दिसता तुका कपल आहा ना तितून चड दिसता व्हडले येता फट करून कोणा खातलो अशी रे खाऊकच कोणा मम्मी विचारली म्हणे सांग मम्मी विचारली म्हणे सांग आता आमचं काम हा चला राहा
बटरफ्लाय बटरफ्लाय वेअर डू यू फ्लाय अरे तुम्ही बटरफ्लाय बघला चौकस आणि पाऊस लावूया चल अचानक नाही रिलेटिव्ह येईल फटोफट दोन रिलेटिव्ह येईल म्हणजे एक असतो तो कझन जे फर्स्ट येईल आणि सेकंड जे असेल ती काकी गेली रिलेटिव्ह सो काकी गेल्या मायेसून येईल अचानक नाही व्हिडिओ करता करता नाही ते येले कझन येईले म्हणजे आणि थोडे फारसे हांवें शूट केले चड शूट करूंक ना बरें दिसना नाही शूट बी करप कोणी म्हणटले हे किती शूट करता काय सो सांगलेले नाही तुमकां वदळ सांगलेले आयज येवपाक स्टार्ट जातले म्हणून आणि झाले सुद्धा सो आयज आता करतली हांवें आणि ब्लॉग नाही हांव ट्राय करता करपाचो बट कितलो ब्लॉग करूंक पावना सो तुम्ही अंडरस्टँड करून घ्या कारण तुमकां खबरूच आसतली चवथ म्हणजे इतले बिझी जाता आणि रिलेटिव्ह बी येवप जाता आणि फॅमिली बी आसा सो त्यांच्या बरोबर टायम स्पेंड करपाक जाय म्हाका ताका लागून हांव व्हिडिओ करता बट लिमिटेड करता सो चला आता आरती येल्या उपरांत तुमकां आरती दाखयता Oh, no.
सो गाईज आमचे ना आरती बीन झाले. आरती बीन ऍक्च्युली वदळूच झाले, भरपूर म्हणतात तसं टाइम झालं आरती बीन जान. आणि त्याच्या मागे ना फॅमिली टाइम आम्ही एन्जॉय केलो. सो आता ना टाइम सारखी 10 झाल्या आणि जेवपाचा टाइम झाला. सेकंड डे सुद्धा कसं गेलो नाही ते कळकूच ना. आणि आता हा बसलेल्या मात्र नेल्स करपाक दाखयता तुमका. सो हे पळय फाल्यां तर म्हाका टाइम ना, ताका लागून आतांच हांवें नेल पेंट बीन लावन घेतले. आणि फाल्यां अजिबातूच टाइम नसतलो, थर्ड डे ना कोण असो येतलो रिलेटिव्ह बी. आणि आयज पावसान एकदम म्हणतात तसो वाज हाडलो, इतलो पावस पडटलो सकाळी. आता तरी कमी असा. आणि फाल्यां आमगेर ना घुमट आरती येवपाचे असा असो प्लॅनिंग असा. पळोवया फुडें कळटलें तुमकां नेक्स्ट व्हिडियोन सपोज येयले जाल्यार. तर चला जेवता बीन आमी आणि आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करता. आय होप सो तुमकां. आणि ब्लॉग एंड करच्या पयलीं हें सांगता, आयज न्हय म्हाजो कुर्ता दाखोवंक गावना आणि मम्मीची साडी बीन दाखोवंक गावना. अशेंच जाता, इतली गडबड जाता आणा ताका लागून दाखोवंक गावकूच ना. सोड, मम्मीन आतां चेंज केलें आनी आतां सांगता दाखय खंय म्हणून. सो आयज चला तर आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करया. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो असतलो. ब्लॉग आवडलो असो जाल्यार लायक शेअर सबस्क्राईब करूंक विसरूं नाका. परत एकदा म्हळ्यार एका नवीन व्हिडियोन त्या मात्र देव बरें करूं. बाय आणि गुड नाईट.